नमस्कार, ह्याला आपण त्याला आपणच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. या विशेष भागात आपल्याला प्रत्यक्ष सरकार भेटीस आलेलं आहे. अमिताभ बच्चन आले काय? नाही, तुम्हीच सरकार म्हणजेच प्रसिद्ध नेते श्रीयुत हावरे साहेब. नमस्कार हावरे साहेब. नमस्कार. मला म्हणायचं हे काय चाललंय काय? मला असं वाटतं मुलाखत चाललेली आहे. अहो ते मला पण माहिती आहे, पण पावसाने थैमान घातलेलं आहे, सगळीकडे हाहाकार केलेला आहे, हैदोस घातलेला आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला असं वाटतं म्हणजे या सर्व गोष्टीला मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. तुमचे? नाही, मागचे मुख्यमंत्री. मागचे मुख्यमंत्री हे तुमचेच होते. तुमचं म्हणणं तत्वतः बरोबर आहे, मग पण अंशतः विचार करता झाला तर ते मुख्यमंत्री जे आहेत की होते ते वेगळ्या गटाचे आणि आमचा गट हा वेगळा आहे. साहेब, जीवित हानी झालेली आहे, वित्त हानी झालेली आहे, आणि तुम्ही गटबाजी कसली करताय? सरकार काय करणार आहे याच्यावरती? सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना याच्यावरती. मला असं वाटतं सरकारने आपलं काम केलेलं आहे. काय काय काम केलेलं आहे ते तरी कळू देत ना आम्हाला, प्रेक्षकांना सगळ्यांना. मुसळधार पावसाला सर्वात जास्त कारणीभूत जे कारण आहे ते कारण बंद व्हावं म्हणून आम्ही एक कायदा करण्याचा विचार करत आहोत. काय काय काय? बेडकाचं लग्न. काय? बेडकांचं लग्न हे कायद्याने बंद व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. ह्यानी काय होणार आहे पण? अहो हे विचार करा, हे सगळं जर बंद झालं तर पावसाचं प्रमाण कमी होईल. पण ही आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचं काय, त्याच्यावरती काय करणार तुम्ही उपाययोजना? पावसाचं प्रमाण कमी कसं होईल याचा विचार करण्याकरता आपण एक तज्ज्ञ समिती नेमणार आहोत. नाही, पण तुम्ही काय करणार आहात? आम्ही म्हणजे मी स्वतः व्यक्तिशः मी माझा सारा अनुभव पणाला लावलेला आहे आणि त्या तज्ज्ञांना मी काही सूचना केलेल्या आहेत. काय काय सूचना केल्या त्या तरी कळू देत ना आम्हाला. त्यांना मी सांगितलेलं आहे की पाऊस येण्यासाठी जे मूळ कारण आहे तेच नष्ट करा. म्हणजे मूळ कारण म्हणजे? म्हणजे झाडच तोडा. झाड तोडा? हो, कारण झाडामुळे पाऊस पडतो असं मी चौथीच्या पुस्तकात वाचलं होतं, ते अजून माझ्या लक्षात. आणि हे झाड तोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट मी टावरे अँड टावरे कंपनीला कालच दिलेला आहे. अच्छा, म्हणजे ते मेहुणे तुमचे? नाही, ते जरी माझे मेहुणे असले तरी यात कुठलाही भ्रष्टाचार नाही आहे, कुठलाही घोटाळा नाही झालेला आहे. पण फक्त झाड तोडल्यामुळे हे सगळं व्यवस्थित होणार आहे का? नाही, फक्त झाड तोडून भागणार नाही. मग दुसरा काहीतरी उपाय करा. दुसराही उपाय मी तज्ज्ञ समितीला सुचवलेला आहे. काय काय काय? डोंगर फोडणे. डोंगर फोडणे? मी डोंगर फोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट चावरे अँड चावरे कंपनीला देण्याचं ठरवलेलं आहे. अच्छा, ते तुमचे मावस भाऊ नाही का? त्यांचं टेंडर सुद्धा कमी असेल. नाही, हे बघा तुम्ही किती जरी आरोप केले तरी मला हे आरोप मान्य नाही, मी आरोप फेटाळतो आणि यासाठी कुठल्याही चौकशी समितीच्या चौकशीला मी तोंड देण्यास तयार आहे. पण मला एक कळतंय, तुम्ही आता झाडं तोडली, डोंगर फोडलेत, तर पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल त्याचं काय होणार आहे? पडू दे ना, तेच तर आम्हाला हवंय ना. म्हणजे पावसामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते तरी पुढच्या वर्षी होणार नाही. पण दुष्काळ पडेल, कोरड्या होतील, सगळीकडे भूकमारी होईल, जीवितहानी आणि वित्तहानी होईल, त्याचं काय? तुम्ही बोलता ते सारं बरोबर आहे, ही परिस्थिती निर्माण होऊ शकते, नाही म्हणतच नाहीये. यासाठी मी माझा अनुभवपणा लावून एक कडक अशी उपाययोजना केली. काय काय उपाययोजना केली ती तरी कळू देत ना आम्हाला. मी व्यक्तिशः केंद्राकडे मदतीचं पॅकेज मागितलेलं आहे. पण त्याच्यामुळे दुष्काळाचा प्रश्न सुटेल? आमचं कमी शेतकरी सुटेल.